भारत में पहली बार इंटरनेशनल टेक्नोलॉजी से बना इंस्टेंट इलेक्ट्रिक हीटिंग टैब। अब आपको गर्म पानी मिलेगा सिर्फ 10 सेकंड्स में। अब गैस स्टोव पर पानी गर्म होने के इंतजार को कीजिए बाय बाय। अब आपको नहाने का पानी गर्म करते हुए बिजली का झटका नहीं लगेगा। इस टैब को आप बाथरूम की दीवार और किचन के बेसिन में फिक्स कर सकते हैं। ये इंस्टेंट हीटिंग टैब बना है ABS प्लास्टिक मटेरियल से, जो आपको देता है 60 डिग्री टेम्परेचर तक का गर्म पानी। खास तौर से सर्दियों में महिलाओं को किचन में सुबह सुबह हिम्मत ना होने पर भी ठंडे पानी से काम करना पड़ता है। उस पर अगर गैस पर पानी गर्म करें तो वक्त और पैसा दोनों की बर्बादी होती है। ऐसे में इंस्टेंट हीटिंग टैब एक वरदान से कम नहीं होगा। किचन की सिंक और जिद्दी तेल से भरे बर्तनों की सफाई, सब्जियों और फलों को धोने से लेकर पुरुषों के लिए शेविंग जैसी आपकी कई छोटी मोटी जरूरतें गर्म पानी के बिना पूरी नहीं होती। पर अब इंस्टेंट हीटिंग टैब करेगा ये सारी जरूरतें पूरी पलक झपकाते ही। आमतौर पर पानी गर्म करने के लिए इमर्जन रॉड, गैस स्टोव या गीजर का इस्तेमाल होता है, जिनमें पानी गर्म करने के लिए 15 से 20 मिनट तक का इंतजार करना होता है। बिजली का भारी बिल आता है और गैस खर्च होती है। इस तरह से इनसे वक्त और पैसा दोनों की ही बर्बादी होती है, वो भी इससे जुड़े रिस्क के साथ। लेकिन हमारा इंस्टेंट हीटिंग टैब 10 सेकंड में आपको देता है गर्म पानी, वो भी कम बिजली की खपत के साथ। यानी ये बचाएगा आपका वक्त और पैसा दोनों ही, बगैर शॉक लगने या हाथ जलने के रिस्क से। तो फिर देर कैसी, अभी कॉल करें और अपना ऑर्डर बुक करें। संपर्क राहुल आबा देवरी हैं जी, समर्थ इंटरप्राइजेस, दुकान नंबर 15, सावता मार्केट, फुले कॉलोनी समोर, धुळे। मोबाइल क्रमांक 94216 17820, 75887 35720। सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत फळपीक व खरीप विम्याची रक्कम तात्काळ मिळावी या मागणीकरिता शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी मोर्चा काढून धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। त्यांच्या समवेत या मोर्चात शिरपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। याविषयी सविस्तर माहिती देताना आमदार काशीराम पावरा यांनी सांगितले की पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात शिरपूर तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांचा फळपीक व खरीप पीक विमाबाबत सन 2019 मध्ये फळपीक विमाधारक 1410 व खरीप पीक विमाधारक 12541 शेतकरी आहेत। सदर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण रकमेपैकी फक्त अर्धी रक्कम जमा झालेली आहे, तरी उर्वरित रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी याकरिता सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। सदर रक्कम न दिल्यास नाईलाजास्तव न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला। यावेळी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। शिरपूर तालुक्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत फळ पीक व खरीप विमा मिळण्याबाबत आज जिल्हा कार्यालयामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। फळबाग पिकामध्ये 410 शेतकरी पीक विमा भरलेले आहे, त्याच्यामधून त्यांनी निम्मे रक्कम दिलेली आहे, निम्मे रक्कम अजून पीक विमाने दिलेली नाही। त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना फळ पीक बागवाल्यांना मदत मिळावी, त्यांचे पीक विमा पूर्णत्व मिळावे या दृष्टिकोनातून आम्ही मोर्चा काढलेला आहे। आणि खरीप विमाधारक 12541 शेतकरी आहे, इतके विमा भरलेले आहे, त्या शेतकऱ्यांनासुद्धा खरीप पीक विमा मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही शिरपूर तालुक्यातून शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे। तर आम्ही निवेदन शासनाला दिलेलं आहे, तर आम्ही विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळावी, जे नियमानुसार असेल ते त्यांना मिळावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे। आणि शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, 100% नुकसान झालं। ज्वार असेल, बाजरी असेल, उडीद असेल, मूग असेल, कापूस असेल, असे अनेक पिकं या अतिवृष्टीमुळे नष्ट झालेले आहे। त्या दृष्टिकोनातून 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या दृष्टिकोनातून पीक विमा शेतकऱ्यांना मिळावे या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि हे फळपीक वाल्यांनासुद्धा त्यांना उरलेली जी मदत आहे, नुकसान भरपाई आहे,
ती त्यांना मिळावी असे आम्ही विनंती केलेली आहे. धुळे शहर वीर शैव लिंगायत समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामीकडून श्री परम रहस्य ग्रंथ पारायण व जन्मोत्सव पालखी सोहळ्याच्या आयोजन धुळे शहरातील गल्ली क्रमांक 5 येथील महादेव मंदिर मठ येथे करण्यात आले. यावेळी महाप्रसाद व भंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. याविषयी सविस्तर माहिती देताना आयोजकांनी सांगितले की सालाबाधाप्रमाणे धुळे वीर शैव लिंगायत समाजाच्या वतीने धुळे श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी कृत परम रहस्य ग्रंथाचे पारायण करण्यात येते. सदर पारायण 3 दिवसांचे असते. यावर्षी दिनांक 28, 29 व 30 जानेवारीपर्यंत पारायण सुरू होते. आज पारायणाची सांगता झाली. यानंतर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजातील महिला वर्गाने पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा केली होती. मंदिर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याच्या वीरशैव लिंगायत समाजासह भाविकांनी लाभ घेतला. आणि आज या धुळे शहरामधील यांनी मन्मथ माऊलीच्या जयंतीनिमित्त आणि हे त्यांचा परमरस्य पारायण सत्संग सोहळा यांचं हे 11वं वर्ष, या 11व्या वर्षानिमित्तानं 3 दिवसापासून हा परमरस्य ग्रंथ पारायण सत्संग सोहळा चालू आहे. आणि त्याचा हा 3रा दिवस, त्यानिमित्तानं सर्व पारायणकर्ते मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी एकूण जवळपास 70-75 भक्तमंडळी आहेत बसलेली, त्यांनी हा सत्संग सोहळा साजरा करत आहेत. आणि हा सत्संग सोहळ्याचा आजचा मन्मथ माऊलीच्या जन्मोत्सवानिमित्त 3रा दिवस आणि त्यांचा हा बरोबर 12 वाजता मन्मथ माऊलींचा जन्मोत्सव साजरा झाला आणि त्यांचा जन्म साजरा करून आज ही मन्मथ माऊलींची पालखी या धुळे शहरामधून काढत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरातील हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या धुळे शहरात पाहणी दौरा. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे करण्यात आले एकता संमेलनाचे आयोजन. भारत बंद दरम्यान धुळे शहरात झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ धुळे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले निदर्शने. शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी याकरिता काढण्यात आला मोर्चा. आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले परम रहस्य ग्रंथ पारायण व जन्मोत्सव पालखी सोहळ्याचे आयोजन. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.